subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. त्या देशांची प्रगती जगाच्या पाठीवर खूप मोठी वेगाने झाली. आपण युरोपचं उदाहरण घेऊ शकतो, पण आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीने आपण त्यांना सामावून घ्यायला पाहिजे त्या पद्धतीने त्या अजूनही आपल्या मध्ये सामावून झालेला नाही. परंतु आता मात्र एक प्रगतीची आशा आपल्या समोर दिसते. नवी मुंबई पोलीस दलामध्ये महिला सहाय्य कक्ष हा यासाठीच उभारला गेला की हा संसाराचा गाडा पुढे रेटताना हिपटावा यासाठी शासनानेही अनेक उपक्रम राबवले. यासाठी लोअर कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत वेगवेगळी जजमेंट्स आली की महिलांविषयी बाबी हाताळताना आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने हाताळली पाहिजे. आणि हा धागा पकडून आम्ही नवी मुंबई महिला कक्ष स्थापन केला आणि या कक्षाच्या माध्यमातून अशा छोट्याशा कुरुबुरी होणाऱ्या संसारांची घडी, विघटलेली ही घडी पुन्हा एकदा बसवण्याचा प्रयत्न आमच्या महिला सहाय्य कक्षाने केला. मला सांगायला वाईट वाटतं की 2015 काळामध्ये साधारणतः 400 आसपास येणाऱ्या तक्रारींची संख्या 2019 या वर्षामध्ये 1000 जवळपास पोहोचून गेली. ही मात्र दुःखाची बाब आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण अपेक्षा मोठ्या ठेवतो. माझ्या भगिनीला वाटतं की आपला नवरा खूप चांगला असावा, सुंदर असावा, श्री रामासारखा असावा आणि त्यांच्या अपेक्षाही वाईट नाही. त्यांना असं वाटतं की तो व्यवस्थित कामावर जावं, चांगला त्यांनी चांगलं नाव लौकिक कमावं, संध्याकाळी घरी येताना त्यांनी एका रेषेत सरळ चालत यावं. परंतु असं होत नाही. बऱ्याच वेळा आपण ज्या अपेक्षा करतो अलीकडच्या काळामध्ये त्या अपेक्षांचं पूर्ण आपल्याला पूर्तता करता येत नाही आणि मग मात्र दुश्वास निर्माण होतो. तो दुश्वास कायद्याच्या कचाट्यात न टाकता परस्पर लेवलला त्याचं काही निराकरण करता आलं तर ते निराकरण करण्याचा आटोकाट प्रयत्न नवी मुंबई पोलीस आयुक्तालयानं केलेला आहे. आणि ह्या रेझिंग डेच्या निमित्तानं अशाच काही प्रातिनिधिक स्वरूपातील भगिनींना, कारण 1000 केसेसमध्ये आम्ही जवळजवळ 700-800 केसेस सॉल्व्ह केलेल्या आहेत, परंतु सगळ्यांचा या ठिकाणी सत्कार करणं शक्य होणार नाही, पण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही महिलांना आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे. खरं म्हणजे कायदा सुव्यवस्था राखणं, चोऱ्या घरफोड्यांचा तपास करणं आणि आरोपीला कोर्टापर्यंत पोहोचवणं चार्जशीटसह हे आमचं प्रामुख्यानं काम. पण त्याही पलीकडे जाऊन आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ही भावना मनामध्ये ठेवूनच पोलीस दल नेहमी काम करत असतं आणि समाजातल्या सगळ्या विधायक आणि चांगल्या कामांमध्ये आम्ही नेहमी हिरिरीनं भाग घेत असतो. आणि त्याचाच हा एक भाग आहे की या समाजामध्ये ज्या अशा पीडित महिला आहेत त्यांचं अश्रू पुसण्याचं काम आम्ही करतो. बहिणाबाईंनी खूप छान म्हटलंय की माझं सुख हंड्या झुंबर टांग. बहिणाबाई एक अडाणीश्री म्हणते की माझं सुख हंड्या झुंबर टांगल, माझं दुःख तळघरात कोंडलं. जेव्हा जेव्हा मला दुःख होतं तेव्हा तेव्हा ते दुःख मी माझ्या मनाच्या तळघरामध्ये कोंडून टाकते, मी ते वाटत नाही. पण जेव्हा मला छोटासा आनंद होतो तेव्हा तो आनंद मी हंड्या झुंबर म्हणजे सगळ्यांना वाटते. आणि हाच हे सगळं दुःख आमच्या मनामध्ये ठेवून आम्हाला जो काही आनंद तुम्हाला देत आहे तो आनंद वाटण्याचं हे काम नवी मुंबई पोलीस दल आपल्या समोर नेहमी करतं. महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये विवाह हे एक संस्कार आहे, पण हिंदू संस्कृतीमध्ये विवाह हा एक संस्कार आहे, पण बाकीच्या सगळ्या संस्कृतींमध्ये बहुतांशी मॅरेज हे एक लीगल कॉन्ट्रॅक्ट आहे. त्यामुळे हे संस्कार रूपी असलेलं हा विवाहाचा हा सोहळा आयुष्याच्या सुरुवातीपासून आयुष्याच्या शेवटपर्यंत आपण चांगल्या पद्धतीने न्यावा यासाठीच आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो. परंतु हा संसाराचा गाडा शेवटपर्यंत व्यवस्थित नेण्यासाठी फार कष्ट करावे लागतात. कवी म्हणतात की एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझे आयुष्याचे. हे जरतारी जरी असलं तरी त्याच्यामध्ये धाग्यांची संख्या मात्र दुःखाची जास्त आहे आणि हे दुःखाचे धागे तुमच्या आयुष्यामध्ये कमी करून तुमच्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न नवी मुंबई पोलीस दलानं केलेला आहे. 1-2 जानेवारीपासून आम्ही हा रेझिंग डेचा कार्यक्रम साजरा करत आहोत आणि यामध्ये सर्वात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक उपक्रम राज्यामधील सर्वच जिल्हे 36 आणि 10 पोलीस आयुक्तालय करत असतात आणि त्याचा परिपाक म्हणून विविध कार्यक्रम आम्ही घेतो. लहान मुलांपासून शाळेच्या मुलांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांना सामावून घेतो. आणि पोलीस दल हे तुमचं आहे आणि या दलामध्ये तुम्ही सुद्धा एक घटक आहात आणि तुमची सुद्धा एक चांगली जबाबदारी आहे. ही जबाबदारी आपण सगळ्यांनी जर एकत्रितरित्या येऊन पार पाडली तर हा देश सुजलाम सुफलाम आणि एक सिक्युअर्ड कंट्री, एक सिक्युअर्ड नागरिक म्हणून आपल्याला जगता येईल आणि आपण आपलं संरक्षण चांगल्या पद्धतीने करू शकतो. मी माझ्या भगिनींना एवढीच विनंती करेन की संसार हाकताना थोडासा एक स्टेप मागे घेण्याची प्रवृत्ती आज जसं पुरुषांनी ठेवली पाहिजे तशी आपणही ठेवली पाहिजे, जेणेकरून आपण हा संसार पुढे चांगल्या पद्धतीने नेऊ शकतो. म्हणून संतांनी म्हटलं की अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. हा अहम आणि हा अहंकार जर आपण थोडासा दूर ठेवला संसारामध्ये
तर मात्र आपल्याला नक्कीच आयुष्यामध्ये सुखाची प्राप्ती होईल. मी या प्रास्ताविकेला जास्त न लांबवता मी आपल्या सगळ्यांची रजा घेताना एवढंच सांगेन की जे संसार आम्ही जोडले त्या जोडलेल्या संसारांचा आनंद आम्हाला खूप आहे आणि भविष्यामध्ये हे काम आम्ही अतिशय नेटकेपणानं जोरात जोमदारपणाने करावं. क्राईम ब्रँचच्या माध्यमातून महिला विशेष शाही कक्षाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे संख्या कमी असूनही त्यांनी जे काम केलं ते अत्यंत कौतुकास्पद आहे. या जोडलेल्या सगळ्या कुटुंबांना मी शुभेच्छा देतोच, परंतु समाजामधील आपणही भविष्यामध्ये पुढे जाताना आपल्या सोबत असे अनेक संस्था जोडण्याचं काम नक्की करूया आणि ही विवाह संस्था चांगली टिकून राहील जेणेकरून कायद्याच्या कचाट्यापासून आपल्याला दूर राहता येईल अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझं प्रास्ताविक थोडक्यात संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.